कोरोना संक्रमणानंतर 2 वर्षांनी यंदाच्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक सोहळा मानला जाणारा आषाढी सोहळा यंदा पंढरीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला जवळपास 10 ते 12 लाख भाविकांची उपस्थिती होती. पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रमजी कदम सर यांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे आणि समन्वयामुळे यंदाची आषाढी वारी चोख पोलीस बंदोबस्तात कोणतेही निर्विघ्न न येता पार पडली. भाविकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त आलेला होता. यामध्ये 250 पोलीस अधिकारी आणि 5000 अंमलदार व होमगार्डचा बंदोबस्तमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पंढरपुरातील महत्त्वाचे ठिकाण जसे की मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, वाळवंट, इतर महत्त्वाच्या ठिकाणी CCTV कॅमेरे लावण्यात आले. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जवळपास 154 CCTV कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच वारकऱ्यांच्या वेशात पोलीस कर्मचारी रात्रंदिवस ग्रस्त घालून होते. यामुळे चोरीच्या घटनांना रोखण्यात पोलिसांना यश आले. पोलीस प्रशासनाकडून 12 माऊली स्क्वॉड गर्दीच्या ठिकाणी तैनात होते. एका माऊली स्क्वॉडमध्ये 10 कर्मचारी उपस्थित होते. मंदिर परिसरातील दर्शन झाल्यानंतर अनेक भाविक तेथेच उभे राहतात. माऊलींना मार्ग दाखवणे आणि स्क्वॉडद्वारे मार्ग मोकळा करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. त्यामुळे रांगेतल्या इतर भाविकांना लवकर दर्शन घेता येणे शक्य झाले. उपविभागीय अधिकारी विक्रमजी कदम यांच्या नियोजनबद्ध बंदोबस्तामुळे वारीच्या काळात होणाऱ्या चोरीची घटना, विविध दुर्घटना टाळण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. एकादशीच्या काळात भर पावसात कशाचीही तमा न बाळगता सदर्शनाय खल निग्रहणाय म्हणजेच सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून खलवृत्तीने वागणाऱ्यांना आळा घालत पोलीस प्रशासनाने वारीचा सोहळा पार. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे संपूर्ण पंढरपूर शहरातून कौतुक होताना दिसत आहे.